हे व्यवस्थित आहे की नाही हे परत एकदा खात्री करून घ्या. एफएलसी करून तुमच्याकडे ठेवायचे आहे. यापूर्वी या मशीनचं कोपळा तालुक्यामध्ये एकूण 11 ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. या अनुषंगाने एकूण 37 मतदान केंद्र आहे आणि यासाठी आज सर्व ग्रामपंचायतचे 11 च्या 11 ग्रामपंचायतीसाठीचं EVM मशीन सिलिंगचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे. एकूण ग्रामपंचायतीची आणि मतदान केंद्राची संख्या लक्षात घेता यामध्ये 12% आपण अतिरिक्त असे EVM मशीन ग्राह्य धरून याच्यामध्ये सिलिंगची कारवाई करण्यात येणार आहे. 37 जरी मतदान केंद्र असले तरी देखील 50 EVM मशीन ह्या सील केल्या जाणार आहे आणि यासाठी 25 टेबल EVM सिलिंगसाठी लावण्यात आलेले आहे. त्याचं कामकाज सध्या सुरू आहे. दुपारी 2 किंवा 3 वाजेपर्यंत हे कामकाज पार पडेल. त्यानंतर सदरच्या मशीन ह्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील आणि वाटपाच्या दिवशी त्या मशीन्स वाटप केल्या जातील. निवडणुकीसाठी पूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे. विविध विभागांना सूचना दिलेल्या आहे. त्याचबरोबर आपण सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे देखील दुसरं प्रशिक्षण काल पार पाडलेलं आहे आणि पोलीस विभागाला देखील सूचना दिलेल्या आहे. मतदानाच्या दिवशी पर्याप्त बंदोबस्त असेल, याचबरोबर स्ट्रॉंग रूमसाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे असेल इत्यादीसाठी देखील पोलीस विभाग आणि इतर विभागांना देखील आपण त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहे.